नमस्कार, मी रुबीना पठाण, तुम्ही पाहता न्यूज स्टेट महाराष्ट्र। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आगामी काळातील दुफळी पाहून शरद पवारांनी प्रक्षाध्यक्ष पदावरून राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय का, अशी सध्या चर्चा सुरू झाली आहे। पवारांच्या मनधरणीच्या वेळात अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांची भूमिका इतर नेत्यांपेक्षा वेगळी पाहायला मिळाली आहे। सुप्रिया सुळे यांना भूमिका मांडण्याची संधीच या सगळ्यात मिळालेली नाही आहे, तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वेगळेच संकेत दिलेले आहेत, पाहूयात। देश का नेता कैसा हो, शरद पवार राष्ट्रवादीच्या पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार। शरद पवारांच्या घोषणेनंतर नेत्यांमधली दुफळी उघड। अजित पवार, प्रफुल्ल पटेलांची इतरांपेक्षा वेगळी भूमिका। सुप्रिया सुळेंना बोलण्याची संधीच दिली नाही। ज्यांना पक्ष चालवायचा आहे त्यांना चालवू द्या, जयंत पाटील। जयंत पाटील यांच्या विधानाचा काय अर्थ घ्यायचा? आणि 1 मे 1907 ते 1 मे 2023 इतक्या प्रदीर्घ कालावधीच्या नंतर कुठेतरी थांबायचा विचार सुद्धा केला पाहिजे। माणसाला अधिक उभं असू नये आणि इतकी वर्ष संधी मिळाल्याच्या नंतर आणखी उभं ठरण्याच्या संबंधीची भूमिका मी तरी कधी घेणार नाही, आणि त्यामुळं तुम्हाला अस्वस्थता कदाचित वाटेल, पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर निवृत्त व्हायचा निर्णय आज घेतलेला आहे। शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या पक्षाध्यक्ष पदावरून राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर सभागृहात नेते आणि कार्यकर्त्यांनी याला विरोध केलाय। या सगळ्या नेत्यांत अजित पवार यांची भूमिका मात्र स्पष्टपणे वेगळी जाणवत होती, त्यांची देहबोलीही वेगळी दिसत होती। देश का नेता कैसा हो, रवींद्र देशांतील जाऊ दे, मग बोललो ते संदीप बोललो ना मी तुझ्याशी, पुन्हा पुन्हा काय जाऊ दे, मग बोललो ते संदीप बोललो ना मी तुझ्याशी, पुन्हा पुन्हा काय कार्यकर्त्यांना आणि नेत्यांचे कान टोचण्याचं काम ते सातत्यानं करत होते। पवारांनी पक्षाध्यक्ष पद सोडू नये अशी मागणी करणाऱ्या नेत्यांना त्यांनी कानपिचक्या दिल्या। एक ना एक दिवस ही वेळ येणारच होती असंही अजित पवार म्हणाले। 1 मे रोजीच ही घोषणा होणार होती असं सांगत त्यांनी हे आधीपासून ठरलं होतं असं स्पष्ट केलंय। हा प्रसंग कधी ना कधी येणार होता, तो कालच 1 मेला जाहीर करणार होते, पण 1 मेला काय ते वज्रमुठ्याची सभा होती, सगळं बाकीचं मीडिया तेच चाललं असतं, त्याच्यामुळे 2 तारीख ठरली आणि त्या पद्धतीनं साहेबांनी त्यांचा निर्णय जाहीर केलेला आहे। माझी आपल्याला विनंती आहे, साहेबांच्या मनामध्ये आहे त्याच गोष्टी आपण सगळेजण करू, साहेबांच्या मनाच्या बाहेर यत्किंचितही कुठली गोष्ट होणार नाही, आणि कुणी कुठेही काही बोलवलं तर तिथं मार्गदर्शन करण्याच्या करता सगळ्या गोष्टी अतिशय व्यवस्थितपणे होतील। अजित पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांसह भाजपा सोबत जाणार असल्याची चर्चा सुरू असतानाच शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनाम्याची घोषणा केल्यानं व्यासपीठावरचं राष्ट्रवादीच्या नेत्यांमधली दुफळीही समोर दिसली। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सगळ्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे देण्याची तयारी दर्शवली। इतकंच नाही तर ज्यांना पक्ष चालवायचा आहे त्यांना चालवू द्या असं सांगत राष्ट्रवादीत सगळं काही आलबेलं नसल्याचं दाखवून दिलंय। तुम्ही आम्हा सगळ्यांचे राजीनामे घ्या, तुम्हाला पक्ष कसा परत नव्या लोकांच्या हातात द्यायचा आहे तो घ्या, पक्ष सोडून पक्षाच्या प्रमुख पदावरून बाजूला जाणं हे पक्षाच्या देशातल्या राज्यातल्या तरुणांच्या नव्या पिढीच्या देखील हिताचं नाही।
आम्हाला आपल्या छायेखाली काम करण्याचा सवय लागलेली आहे. तुम्ही बाजूला जाऊन आम्ही कुठेच काम करू शकणार नाही. तुम्ही थांबणार असाल आम्ही सगळे, तुम्ही थांबणार असाल आम्ही सगळे थांबतो. हा पक्ष ज्यांना चालवायचं आहे त्यांना चालवू दे. तर पक्षांतर्गत नेतृत्वावर दावा करू शकणाऱ्या सुप्रिया सुळे यांची भूमिका यात स्पष्ट होऊ शकली नाही. सुप्रिया सुळे यांनी बोलू नये असं अजित पवारांनी सगळ्या कार्यकर्त्यांसमोर सांगितलं. मोठा भाऊ म्हणून मी हे सांगतोय असंही अजित दादांनी स्पष्ट केलं. सुप्रिया, सुप्रिया तू बोलू नको. तिचा मोठा भाऊ म्हणून अधिकारवाणीने सांगतो गप्पा बसा बाकीचे. साहेब करुणानिधी शेवटपर्यंत होते, ताली नंतर आला. जेपर्यंत हयात होती तोपर्यंत अध्यक्ष होते. इतर नेते शरद पवारांना निर्णय मागे घ्या असा आग्रह करत असताना अजित पवारांसोबतच प्रफुल्ल पटेल यांची भूमिकाही वेगळी असल्याचं जाणवलं. भुजबळ साहेब तुम्ही पण सहमत आहात का या पद्धतीनं जर आपण केलं तर? अरे हे काय असं नाही चालत बाबा. अरे वरती म्हणजे पण ह्या रूमच्या बाहेर तर जावं लागेल ना. संजय गप्पा बस. बाबा आता हे महबूब उपोषण हे ते सगळ्या गोष्टी आम्ही पण तुमच्या सोबत बसतो. आम्ही काय मूर्ख आहेत काय? तुला काय करताय काय? अरे अरे बाबा एक मिनिट. भाजपा सोबत जावं असा दबाव शरद पवार यांच्यावर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. गौतम अदानी यांनी पवारांची त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या भेटीकडेही याच भूमिकेतून पाहण्यात येत होत. राष्ट्रवादीत केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारावर असलेले नेते पवारांना भाजपा सोबत जाण्याचाही आग्रह करत असल्याचीही चर्चा होती. शरद पवार यांनी मात्र ज्यांनी जायचंय त्यांनी वैयक्तिक जावं असं सांगत राष्ट्रवादी भाजपा समोर जाणार नाही हे स्पष्ट केलं होतं. या सगळ्यात आगामी काळातील दुफळी दिसत असतानाच शरद पवारांनी त्यापूर्वी हा निर्णय घेतलाय का अशी चर्चा सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टेक, महाराष्ट्र.